कुर्तुरी स्नॅक्स तयार झालेल्या बघा घरच्या घरी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात म्हणजे साहित्यही घरचंच काही आपल्याला विकत आणावं लागत नाही आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि मुलं घरी असतात आणि मुलांना खाऊ हा भरपूर प्रमाणात लागतो कारण त्याला मुलं घरी असल्यामुळे त्यांना भूक लागत असते तर आपण प्रत्येक वेळेस बाहेरचा खाऊ हा चांगलाही नसतो पौष्टिकही नसतो तसेच बाहेरचं चा तेलही चांगलं नसते तर आज मी तुम्हाला कमी वेळेमध्ये आणि पौष्टिक असा नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये हाफ टीस्पून आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि वन टी बी एस पी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं हे आपल्याला मग एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे आपल्या डो करायचं आहे म्हणजे जसं आपण पुरीसाठी पीठ मळतात त्याप्रमाणे करायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही तर तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या पद्धतीचं पीठ पाहिजे हे बघा पर असं परफेक्ट झालेलं आहे आता मी हे बाजूला ठेवून देते स्टफिंग करण्यासाठी मी तीन मिडियम साईजची बटाटे घेतलेले आहेत आणि ती उकडवून घेतलेली आहेत तर आता मी फोकच्या साह्यानी असं ते स्मॅश करून घेते तुम्ही खिसणीवर बारीक खिसून घेतले तरी चालेल ह्यामध्ये अजिबात असं छोटासा असा बटाट्याचा तुकडा राहिला नाही पाहिजे सगळं एकदम स्मॅश झालेलं पाहिजे तर ह्या पद्धतीने आपल्या स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता स्मॅश झालेला आहे तर मी ह्या ते बाऊलमध्ये काढून घेते त्यामध्ये मी टाकून घेते चवीप्रमाणे मीठ चिली फ्लेक टाकलेले आहेत हाफ टीस्पून एवढे चाट मसाला जीरा पावडर कस्तुरी मेथी टाकून द्यायची आणि लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकून द्यायची कोथिंबीर फ्लेवरसाठी आणि टेस्टसाठी आणि छान असा ते हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र असं छानपैकी त्यामध्ये मी एक कॉर्नफ्लावर घेतलेला आहे दोन टी बी एस पेवड्यात आधी मी थोडं टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉमध्ये आपलं टेक्चर छान येते आणि एकदम जेव्हा आपण आपले जे स्नॅक्स फ्राय करतो तेव्हा बटाटा अजिबात बाहेर निघत नाही आणि ते कुरकुरीतही होतो तर अजून मी टाकून घेतलं आणि एकदम मस्त असं आता हे एकजीव करून घेते तर आपलं हे स्टफिंग आहे तयार झालेलं आहे आणि आता पीठ पण आपलं छान असं झालेलं आहे आता मी मस्त असं जसे आपण चपातीला गोळे करतात त्याप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत ते पहा मी इथे गोळे केलेले आहेत आता एक गोळा घ्यायचा आणि मस्त असा व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे ते चिकटलं नाही पाहिजे आपल्या पाटला चपाती आणि मस्त असं एकदम व्यवस्थित असे गोल करून घ्यायचे खूप जाडही नाही आणि पातही नाही आपल्याला इतपत अशी ही लाटून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये ओवा टाकल्यामुळे आपल्या जो स्नॅक्स आहे त्याला खूप असे छानशी टेस्ट येते ते बघा ही एक चपाती लाटून झालेली आहे आता मी दुसरी लाटायला घेते दुसरी ही चपाती आपल्याला त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर दुसरी ही चपाती त्याच साईजप्रमाणे आणि तशीच मी लाटलेली आहे बघा एकदम परफेक्ट अशा दोन्ही सारख्या लाटून घ्यायच्या आहेत आता जे आपण स्टफिंग साठी बटाट्याचं बनवलेलं आहे ते टाकून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं ते पसरवून घ्यायचं आहे ह्या चपाती सर्व बाजूनी आणि असं व्यवस्थित असं गोल करून लावून घ्यायचं आहे पूर्ण असं चपातीला व्यवस्थित असं मी लावलेलं ला आहे त्यावर आता आपण ही दुसरी चपाती आहे ती ठेवून द्यायची आणि व्यवस्थित असं एकदम परफेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजे जी बाजूची कढाईसुद्धा सुद्धा दाबून घ्यायची आहे म्हणजे आपलं जे स्टफिंग आहे ते बाहेरून निघाला नाही पाहिजे बघा आणि बघा व्यवस्थित अशी झालेली आहे आणि आता हे आपण हे एकदम लाटून घ्यायची एकदा दोन ते तीन वेळा असं वरून लाटून म्हणजे एकदम व्यवस्थित अशी चपटी होते ते बघ मस्त असं ह्या पद्धतीने आपल्याला करायची आहे लाटण्याने आता आपली बघा परफेक्ट झालेली आहे आता आपण एक सुरी घ्यायची आहे आणि सुरी घेऊन एकदम धार दार सुरी असे धारदार जरा सुरी घ्यायची आणि असे व्यवस्थित असे हे कापून घ्यायचे ते बाहे उभ्या लाईन आणि आडव्या लाईन आणि आपल्या स्क्वेअर करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यातलं जे अंतर आहे ते एकदम सारखं ठेवायचं आहे कमी जास्त नाही करायचं आहे बघा ह्या पद्धतीने आता मी करून घेते आता मी ह्या उभ्या लावून लाईन मारून घेते ते बघा हे आता आपण मस्त अशा अशा झालेल्या आहेत आणि बघा याचं एक आपण यातला तुकडा घ्यायचा आणि असं आपल्याला करायचं आहे दोन किनारे घ्यायचे आणि असे दाबायचे आणि मस्त असे गुलाबाच्या कळीसारखं आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे दिसतोही सुंदर आकार आणि मुलांना नक्कीच आवडेल हे बघा छान ह्या पद्धतीने आता मी हे सगळं करून घेते याला फ्लावर समोसा असंही सांगतात आणि तीन ते चार दिवस हे असे राहतातही तर ता आता मी हे बनवून घेते ह्याप्रमाणे सर्व आणि हे आपण बनून दो दोन ते तीन तास असे बाहेर ठेवू शकता तसेच पाहुणे आले तर आपण गरम गरम असं फ्रायही करून देऊ शकते बघ तयार झालेले आहेत आणि इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल हे आपल्या मिडियम गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे आणि छान असे आता आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मस्त असा कुरकुरीत नाश्ता आपल्याला तयार होतो हा नाश्ता तुम्ही चहाबरोबरही खाऊ शकता खूप सुंदर आणि टेस्टी लागतो हे बघा मस्त असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हा नाश्ता बाहेर जेव्हा फिरायला जातात तेव्हाही नेऊ शकता स्नॅक्स म्हणून हे बघा तयार झालेला आहे मस्त पैकी चटपटा तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा